नमस्कार, WH न्यूज़ में आपका स्वागत है। मैं हूँ विजय खौसे। आज इस वक्त WH न्यूज़ की टीम दीक्षा भूमि के मैदान पर पहुंची है और दीक्षा भूमि के मैदान से सीधा प्रसारण हम आपको दिखा रहे हैं। तो आइए बताते हैं दीक्षा भूमि से हम सीधा प्रसारण। नमस्कार, WH न्यूज़ मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे यावेळेस दीक्षा भूमीच्या मैदानावर। दीक्षाभूमीचा हा काचीपुरा चौक आहे, आपण बघू शकता। हा सध्या काचीपुरा चौक आपण बघू शकता। इथे लाखोच्या संख्येत बौद्ध उपासक आणि उपासक राहत होते, मात्र या कोविडच्या याच्यामुळे या ठिकाणी आज गर्दी नाही दिसत आहे आपल्याला। इथे पोलिसचा सुद्धा बंदोबस्त आहे। हा जो रस्ता आपण बघत आहे हा दीक्षाभूमीकडे जाणारा रस्ता आहे, बिलकुल खाली रस्ता आहे, लोकांची गर्दी नाही आहे, पूर्ण शांतता आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकता इथे पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे। पोलीस इथे बॅरिकेड लागलेले आहे। हा जो रस्ता आहे ह्याच रस्त्याने दीक्षाभूमीकडे लोक जात असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता। पण मात्र यावेळेस जो आपण बघू शकतो बिलकुल खाली रस्ता आहे, गाडीवाल्यांना इथून मनाई आहे रस्त्याकडे दीक्षाभूमीच्या मैदानाकडे जाण्यासाठी मनाई आहे। हे पोलीसवाले आपण बघू शकता गाडीवाल्यांना मनाई करत आहे, त्यांना जाण्यासाठी तिथे बंदी घातलेली आहे। दीक्षाभूमीच्या चारही बाजूनी असे बॅरिकेड लावण्यात आलेले आहे आणि आतमध्ये जाण्यास मनाई आहे। नागरिकांना जाण्याची मनाई नाही आहे या ठिकाणी। नागरिक जाऊ शकता पण गाडी वगैरे घेऊन जाऊ शकत नाही। आपण बघू शकता या मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोस्टर वगैरे लागत होते, पण आज या ठिकाणी 14 ऑक्टोबर दिवस आहे आणि धम्मचक्र परिवर्तनाचा दिवस आहे, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी इथं पोस्टर लावलेले नाही आहे। आपण पूर्ण चौक बघू शकतो आहे। या ठिकाणी एक महानगरपालिकेतर्फे एक पेंडल टाकण्यात आलेला आहे, आपण बघू शकतो गर्दी काहीच नाही आहे। संपूर्ण जे लोक येत आहे मास्क वगैरेचं पालन करत आहे, आपण बघू शकतो मास्क लावून आहेत। हा मुलगा सुद्धा आला बेटा, आपण मास्क नाही लावलं का? बरं नाही लावलं, दुपट्टा आहे ना, हा तो बांध नाही ना। ओके ओके, हा काही लोक नियमाचं पालन करत आहे, काही लोक नियमाचं पालन करत नाही, आपण बघू शकतो या ठिकाणी। या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, प्रत्येक युवकांना जाण्यापासून मनाई आहे, प्रत्येकांना विचारत आहे। पोलिसांचा बंदोबस्त तगडा आहे, आपण बघू शकतो रस्ता एकदम खाली आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचा एक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येणाऱ्यांच्या भाविकांचे स्वागत झालेलं आहे। स्टॉल लागलेला आहे या ठिकाणी, आपण बघू शकता या स्टॉलवर बहुतेक प्रत्येक नागरिकांची जे आहे तपासणी होत आहे, त्यांचं टेम्परेचरसुद्धा या ठिकाणी तपासत आहे। सर तुम्ही काय सांगाल, महानगरपालिकेकडून आले आहे, काय चालू आहे सध्या, बोला ना, काय बोला ना, काय चालू काय आहे, म्हणजे इथे येणाऱ्यांची काय तपासणी वगैरे चालू आहे का? त्याच्याबद्दल महानगरपालिकेकडून आहेत काय? ही महानगरपालिकेकडून इथे एक हे आहे, इथे कोविड टेस्ट होत आहे। आपण बघू शकता दीक्षाभूमीवर येणाऱ्यांची कोविड टेस्ट होत आहे, म्हणजे या ठिकाणी कोरोना संक्रमण फैल झालं नाही पाहिजे याकरिता प्रत्येक नागरिकांची इथे टेस्ट होत आहे। आपण बघू शकता महानगरपालिकेचा खूप चांगला उपक्रम आहे। या ठिकाणी प्रत्येक ज्यांना कोविड टेस्ट करायची आहे ते या ठिकाणी कोविड टेस्ट करू शकतात, आपण बघू शकता। मॅडम आपण बघू शकता, मॅडम रिपोर्ट किती वेळात मिळते? मॅडम रिपोर्ट लगेच रिपोर्ट देता, तुरंत हा कोविडचा रिपोर्ट यांच्याकडे मिळून जाते आणि पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह हा सुद्धा यांच्याकडून रिपोर्ट्स मिळू शकते। खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे प्रत्येकांना जर पॉझिटिव्ह जर येत असेल तर त्यांना दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाण्यापासून रोखल्या जाते। हे युवकसुद्धा या ठिकाणी आलेले आहे, थोडीशी गर्दी होत आहे, सोशल डिस्टन्सिंग थोडंसं बिघडत आहे, प्रत्येकांना आहे मात्र प्रत्येक लोक मास्क लावून आहे। काय काका कोविड टेस्ट करायसाठी आले? टेस्ट करत आहे, टेस्ट कराना आहे। कहाँ से आए आप? आगरा से। आगरा से आए, कहाँ पर आए? यहीं आए दीक्षाभूमि। दीक्षाभूमि आए? आपको पता नहीं यहाँ पे जांच करके अंदर जा सकते हैं करके पता नहीं था? नहीं नहीं पता था। नहीं तो दीक्षाभूमि में जहाँ पे क्या संदेश लेके जाएंगे आगरा? बाबा साहब की ये दीक्षाभूमि है,
मास्क लगाइए, मास्क लगाइए, बिना मास्क का बात मत करिए। हाँ बोलिए। संदेश क्या लेंगे? बाबा साहब के संदेश लेके जाएंगे। बाबा साहब ने यहाँ धर्म परिवर्तन किया था। हाँ। और लोगों को संदेश दिया था, लाखों लोगों के साथ में उन्होंने धर्म परिवर्तन किया था। हुँ। ये सब बताएंगे। वैसे तो आगरा के लोग हाँ। काफी जागरूक है। अच्छा। हाँ। पिछले साल तो दीक्षा भूमि पर पूरा बंदी था कोरोना के कारण। मैं तो पहली बार आया हूँ। अच्छा, आप पहली बार आया है। बिल्कुल, यहाँ पे जांच करिए, जांच करके क्या आपका रिपोर्ट आता है तुरंत ही पता चल जाएगा, उसके बाद में दीक्षा भूमि को अभिवादन करिए। आपण बघू शकता हे लोक जे लाईन मध्ये लागलेले ना, हे सगळं कोविड टेस्ट साठी इथे आलेले आहे। आणि तुरंत विशेष म्हणजे इथे तुरंतच कोविडची रिपोर्ट सुद्धा मिळणार आहे। एक चांगला एक या ठिकाणी उपक्रम महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत आहे। आजी तुम्ही कुठून आल्या? दीक्षाभूमीला। कुठून आल्या, कोण्या गावून आल्या? आम्ही मुंबईवरून आले। अच्छा, मुंबईवरून आल्या का? कधी आल्या? आठ दिवस झाले मुलीकडे होती कोरोना। आता इथे इथे कशासाठी आल्या? दीक्षाभूमीला। दीक्षा नाही, इथे टेस्ट करणार आहे का? नाही, झाले माझ्या दोन्ही। अच्छा, तुमच्या दोन पण झाले? अरे वा, तुम्हाला आता काही फिकर नाही आहे। तुमच्या दोन्ही टेस्ट झाल्यामुळे आता तुम्हाला दीक्षाभूमीवर जाण्यापासून कोणी रोखणार नाही। जा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा। मुंबईवरून आला तुम्ही? आठ दिवस झाले। दरवर्षीच येत राहता तुम्ही? दरवर्षी, पण दोन वर्ष झाले ना दर्शनच नाही। दोन वर्ष झाले दर्शन नाही। आता आता यावर्षी कसं वाटतं तुम्ही आल्या तर? छान, सुखदायक, शांतीचं वातावरण। माईक जवळ घ्या ना असा। हॅलो। हा, सुखदायक आणि आनंदाची बातमी कळली की जाऊन देतात दर्शन घ्यायला म्हणून आम्ही। अच्छा अच्छा अच्छा, काय संदेश घेऊन जाणार तुम्ही आता नागपूरच्या दीक्षाभूमीवर मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत? सहखुशीनं जाऊ देतात, येऊ देतात आणि जाऊ देतात, येऊ देतात, दर्शन फार आनंददायी पाहिजे आहे। अच्छा 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 अच्छा। हा, या ठिकाणी काही युवक रिक्षाने सुद्धा आलेले आहेत। थोडंसं आपण इकडे या, कारण गर्दी नाही झाली पाहिजे। प्रत्येकांनी मास्क लावा, बिना मास्कचं कोणीही सुद्धा राहू नका, कारण कोरोनाचा इथे प्रादुर्भाव आहे आहे नागपूरमध्ये। कोरोना कमी काय, घाबरायची काय कारण नाही आहे, पण तरी पण आपण सुरक्षित राहिलं पाहिजे। हे नागपूर मुंबईवरून तुम्ही आलेत? बुलढाणा जिल्ह्यावरून आलो। अच्छा, तुम्ही बुलढाणा जिल्ह्यावरून, मग ऑटोनी कोण आलं? आम्ही आले रिक्षा। हा, रिक्षानी आले, ऑटो रिक्षानी, म्हणजे मुंबईवरून तुम्ही ऑटो रिक्षानी आलेले। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जळगाव मुंबईवरून लोक ऑटो रिक्षानी आले, त्यांच्याकडून विचारून घेऊया। मास्क लावा, बिना मास्कनं बोलू नका। काय सांगाल तुम्ही, कसं म्हणजे या ठिकाणी आल्यावर कसं वाटलं तुम्हाला? खूप आनंद वाटतो इथे बाबासाहेबांचं दर्शन घेतल्यानंतर। हा हा, खूप असं वेगळंच वाटतं की बाबा माणसाने आपल्यासाठी खूप काय केलं। काय केलं बाबासाहेबांनी? खूप काही, आपल्याला ते आपण दोन घास खातो त्यांच्यामुळेच खातो। अच्छा। आणि आपण जे काही कमी करतो त्यांच्यामुळेच करतो। तुम्हाला येताना काही त्रास? काहीच नाही, काहीच नाही त्रास। मागच्या वर्षी कोरोनामुळे बंद होती दीक्षाभूमी। मागच्या वर्षी कोरोनामुळे बंद होती, त्यामुळे एंट्री नव्हते। आता या वर्षी एंट्री आहे, पण ते दोन लसांशिवायमध्ये प्रवेश करू देत नाही। हा नाही, बरोबर। या ठिकाणी कसं प्रत्येक माणसाची कोरोना टेस्ट झाल्याच्या नंतर दीक्षाभूमीवर तुम्हाला प्रवेश होईल, आणि दोन तुमच्या जर तपासण्या झाल्या असतील तर तुम्हाला दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाण्यापासून कोणी रोखणार नाही। हे शासनानं इथल्या महानगरपालिकेने इथं असे प्रबंध हे लावलेले आहे। काय तुम्ही संदेश देणार युवकांना सुद्धा? आम्हाला असंच सांगता येईल की बा टेस्ट करून जा तुम्ही। हा, नक्कीच नक्कीच नक्कीच। दीक्षाभूमीवर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आपली कोरोना टेस्ट केली पाहिजे, आणि आपल्याकडे जर समजा रिपोर्ट्स असेल, याचे कोरोना जर रिपोर्ट्स असतील, तर आपल्याला दीक्षाभूमीपासून कोणी जाण्यापासून रोखणार नाही। आपल्यासोबत धम्म भगिनीसुद्धा आल्या। तुम्ही दीक्षाभूमीवरून आल्या का? को तुमच्याकडे आहे का होतं? तुम्ही वॅक्सिन वगैरे घेतलं आहे का? काही तुम्हाला तिकडे काही रोखलं? कोण रोखलं होतं, पण बाकीच्या रोखलं म्हणे, तुमचं वय जरा जास्त झालेलं आहे, तर तुम्ही परत चेकिंग करा। मग तिथे रक्त गट चेकिंग केला आणि परत नाकातून त्यांनी हे टाकून तपासणी केली। अच्छा, मग तुमचा रिपोर्ट एकदम निगेटिव्ह आला रिपोर्ट? हा, नागपूरमध्ये काही तेवढा कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आहे। काल 3 पेशंट आढळले होते, तरी पण काळजी घेणं आवश्यक आहे, प्रत्येकानेच ही काळजी घेतली पाहिजे। कुठून आले तुम्ही? आम्ही नाशिकहून आलेलो। तुम्ही नाशिकहून आल्या? नाशिकहून आले? या या या, फक्त कागू, पण तुम्ही मास्क नाही घातलं ना? कागू, तुम्ही पण मास्क नाही घातलं? तुम्ही पण मास्क नाही, मास्क का कसं असते, मास्क हे मतलब थैलीमध्ये ठेवायचं नसते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा काढलेला आहे आणि त्या कायद्याच्याच नुसार नियम लावल्या जाते, म्हणून आपण आपलं कायद्याचं उल्लंघन करायला नाही पाहिजे। हो, मास्क नाही,
तुम्ही मास्क लावा, प्रत्येकांना मास्क लावण्यास सांगा, म्हणजे कसा आहे तो एक संदेश चांगला जाईल आणि या दीक्षाभूमीवर येणारे जे बौद्ध उपासक आहे उपासक आहे एक चांगला संदेश पूर्ण भारतभर देतील। म्हणून काकू तुम्ही पण मास्क लावा आणि तुम्ही पण लावा आणि काळजी घ्या आणि दुसऱ्याला काळजी घ्यायला सांगावं ही आमची अपेक्षा आहे आणि तेच आम्ही आमच्या सगळ्या बांधवांना व बंधिनी भगिनींना सांगतोय। तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची काळजी, म्हणजे एक करून आपला कोरोना हा आपल्या तो जगातून हटला पाहिजे, जगातून हटला पाहिजे नक्कीच। आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे धम्मदीक्षा इथे घेतलेली आहे आणि आपल्याला धम्मदीक्षेच्या घेण्याच्यासाठी आपल्याला इतक्या लांब आपल्याला बोलवलेलं आहे, त्याचा आपण प्रतिसाद घ्यावा सगळ्यांनी। आणि आपले वय मर्यादा जरी असली तरी पण सगळ्यांची भावना आहे, कारण काही बाबासाहेबांच्या बरोबर दीक्षा घेताना होते, त्यांचे आज 85-90 वयाचे आलेले, पण त्यांचं एवढं वय असून तरी बारामती इतक्या लांबून आलेले, पण इथल्या डिपार्टमेंटने जरा त्यांना आढळू नये, कारण हीच वेळ हीच संधी त्यांची दीक्षाभूमीला दर्शन घेण्याची। बाबासाहेबांचे जे अनुयायी आहे ते नक्कीच बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता, ते वयाची काही बंधन नसते, बंधन नसते, वयाच्या एका वर्षापासून तर 100 वर्षापर्यंत ही लोक येतात। मुळात म्हणजे सर्वांना पहिले जय भीम, जय भीम, जय भीम ताई। इथं आम्ही आलो आहे, हे आहे आपलं दीक्षाभूमी। मला हे सांगायचंय गव्हर्नमेंटला की दीक्षाभूमीवर जे एवढं तुम्ही प्राबंध लावलंय सगळ्या गोष्टींना, लेकरांना नकोय, वयस्कर लोकांना नकोय, मग दुसऱ्या तिथे का नाहीये? शिर्डी साईबाबाच्या तिथे आज 1700-1800 तिथे जाऊ दे, आज 20,000 लोक एका वेळेला दर्शन घेत आहेत, तिथे ही मर्यादा आहे का? काही बघा जे जो कायदा, एक मिनिट मला बोलू दे, बोला बोला बोला, नंतर बोला। प्रत्येक ठिकाणी लाइटिंग, डेकोरेशन, दांडिया सगळं जोरात चालू आहे, आम्हाला का नाही? ना पण तुम्ही कायद्याला पाळणारे लोक आहे ना, कायद्याला पाळणारे आहे म्हणून आम्हाला मारायचं का? नाही आम्हाला का मारायचं? बघा एक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीला आल्यानं काही आपण काही कमी नाही होणार आहोत, पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायदा दिला त्याचा कायद्याचं पालन आपण करतोय। आणि इतर शिर्डीच्या मंदिरात म्हणा की कुठल्या मंदिरामध्ये ते काय करतात ते त्यांचा प्रश्न आहे, तसं नाहीये। मग पालन आपल्यासाठीच आहे का? कोरोना आपल्यामुळे वाढतोय का? याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे। नाही पण सर्वात जास्त कोरोनाचं पालन हे आंबेडकरवाद्यांनी बुद्धिस्ट लोकांनी केलेलं आहे। नागपूरमध्ये 14 एप्रिलच्या मागच्या वर्षीच्या वेळेस एक व्यक्ती सुद्धा निळा झेंडा घेऊन बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर किंवा रिझर्व्ह बँकेच्या चौकामध्ये एक व्यक्ती सुद्धा आलेला नव्हता। आम्ही प्रत्यक्षात रिपोर्टिंगमध्ये केलं। एक मिनिट माझं ऐका, सांगतानी जाहिरात दिल्या जाते की कुठल्याही वृद्ध लोकांनी, वयस्कर लोकांनी, लहान मुलांनी येऊ नको। दांडी याला मोठ्याच्या देवीला काल स्वतः आम्ही बघितलंय, तिथं जाऊन आरती वगैरे सगळं चालू आहे, तिथं पूर्ण ठिकाणी डेकोरेशन वगैरे सगळं आहे, आज इथं एक लाईट सुद्धा नाहीये, का नाहीये? हा आमचा समाजाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी फक्त एक, म्हणजे आम्हाला वाईट वाटत नाही, खूप छान आहे, महाराष्ट्र आले सगळे, खूप छान दर्शन होते। महानगरपालिका आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी इथं बैठक घेतली, मग स्मारक समितीच्या लोकांसोबत बैठक घेतली आणि ते सगळं इथे नियमात आणून त्यांनी सांगितलं आहे, सगळं छान आहे, सगळं आहे, सगळं कॉन्ट्रॅक्टवर आहे, मग आमच्यासाठीच का? बोला बोला बोला। सर्व कॉन्ट्रॅक्ट काय बाबासाहेबांच्या अनुयायांनाच दिलाय की नियमाचे पालन करा आणि बाकीचे सर्व करत राहतील आपल्या मनाने। बोला 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 ताई, तुम्ही काय म्हणता? बोला ना सर, ऐकलं का? सरकारचे नियम ठीक आहे, पण जे लांबून लांबून वयोवृद्ध त्यांच्या भावना आहेत तर कमीत कमी याच्यावरून लोक आलेले आहेत ना, 80-85-70 वर्षाचे, कमीत कमी त्यांना थोडस लांबून तरी दर्शन द्यावं असं आमची विनंती आहे सरकारला। आणि तसेच आतमध्ये जाण्यासाठी, कारण त्यांनी आम्हाला सांगितलंय पाय चप्पल घालू जा, हे चुकीचं सांगितलेलं आहे त्यांनी, सांगत होतं तिथं स्टँड आहे तिथं चप्पल काढून ठेवा आणि आतमध्ये दर्शनाला जावं, अक्षरशः पाय चप्पल घालून दर्शनाला जायला सांगतात, ही गोष्ट आम्हाला पटलेली नाहीये। तसं इतर टायमाला तुम्ही सांगतात चप्पल काढा स्टँडला लावा, तसं आताही त्यांनी सांगायला पाहिजे होतं, ही फार मोठी चूक केलेली, म्हणजे आमच्या बाबासाहेबांचा तुम्ही अपमान करतात। आज त्यांच्याच संविधानावर एवढं जग चाललेलं आहे आणि तुम्ही सगळे नोकरी करणारे देखील त्यांच्याच याच्यावर संविधानावर जगतात, तर तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक विचार करून बाबासाहेबांचं संविधान पाळावं आणि त्या नियमाने चालावं, त्यांच्यात सगळ्यांचाच फायदा आहे, कोणाचाही तोटा नाहीये। संविधानानुसार चालले तर प्रत्येकाचाच फायदा आहे। काकू तुम्ही कुठून आल्या? नाही बोलत का? बरं बरं, आपण बघितले आहे या बौद्ध उपासका आणि उपासिकांच्या भावना आपण बघितलेल्या आहे या ठिकाणी। आणखी आपण पुढच्या चौकामध्ये जाऊ, महानगरपालिकेने आपल्या आपली बसेसचा काय प्रबंध केला तो थोडा आम्ही दाखवतो तुम्हाला, बघूया।
आपण इथे बघू शकता अग्निशमन आणि आणीबाणीची सेवाची इथं गाडी उभी आहे. यावर्षी तसं काही फारशी मोठी गर्दी नाही आहे, पण तरी पण व्यवस्था म्हटलं महानगरपालिकेनं करून ठेवलेली आहे. अग्निशमनची गाडी आहे, आपला बस चालक आहे, वाहक आहे, आपण या ठिकाणी बसू शकता. पूर्ण या ठिकाणी पूर्ण व्यवस्था केलेली आहे. नागपूर महापालिकातर्फे ॲम्ब्युलन्ससुद्धा लावण्यात आली आहे, म्हणजे महानगरपालिकेने सगळी व्यवस्था केलेली आहे लोकांकडे. साहेब कुठून आले? बुलढाण्यावरून आलो. हा, बुलढाण्यावरून. बुलढाण्यावरून आले का? तू मास्क का बरं नाही लावला? मास्क लावलेलं आहे. नाही लावलं ना, पहा ना, कारण निर्देश दिलेले आहे का मास्क लावून या, नियमाचं पालन करा. वॅक्सिन घेतलं तुम्ही? हो हो. हा, दोन्ही लावल्या का? दोन्ही लावल्या. आता तुम्हाला काही कोणी रोकणार नाही. कशामध्ये काम करता तुम्ही? मी होमगार्ड. हा, होमगार्ड. अच्छा, होमगार्डमध्ये. मास्क लावा आणि सुरक्षित राहा. बघा, काही लोक बिना मास्कनं येतात, त्यांच्यावरसुद्धा लोके प्रतिबंध लावण्यात येत आहे. आणि आपण बघूया आता या ठिकाणी जे आहे, स्टार बसची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. आपण बघू शकता महानगरपालिकेने प्रत्येक इथे ड्रॅगन पॅलेससाठी जाण्यासाठी आणि नागपूरमधल्या विविध भागामधून लोकांना दीक्षाभूमीवर आणण्यासाठी स्टार बसची व्यवस्था केली. आपण बघू शकता ह्या संपूर्ण स्टार बस, आपण बघू शकता ह्या दीक्षाभूमीच्या काशीपुरा चौकातून पूर्ण इथून येत आहे आणि आंबेडकरवादी अनुयायांना इथे आणण्यासाठी बंदोबस्त केला आहे. आपल्यासोबत स्टारचे आहे. मास्क नाही लावला तुम्ही काउन साहेब? आता लावू राहिले. हां, मास्क लावायला पाहिजे. नाही, बुकिंग जरी चालू असेल तर मास्क लावायला पाहिजे ना. काय काय सोय केली महानगरपालिकेने स्टार बसची? सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वांसाठी कसं, आपण जे दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस याच्याकरता आपण बसेसचं अरेंजमेंट केलं. आज आणि उद्या पण बसेसची? आज उद्या आणि परवा. हा, तीन दिवस. काय सांगाल परवा प्रवेश येणाऱ्यांना, लोकांना? त्यांना सर्वांचं इथं नागपूर नगरीमध्ये आपलं स्वागत आहे त्यांचं. आणि जे काही नियम गव्हर्नमेंटने ते आपल्याला दिलेले आहे निर्देश, त्याचं पालन केलं पाहिजे व आपलं दर्शन जे झालेलं आहे दीक्षाभूमीचं. कोण्या कोण्या ठिकाणून सोयी आहे बसेस येण्याची? इथून बसेस आहेत सीताबर्डीवरून, म्हणजे दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेस, आणि ड्रॅगन पॅलेसपासून नारा नारी, नागसेनवन, पारडी. बसमध्ये किती लोकांना हे आहे परवानगी आहे? परवानगी सिटिंग लेवल आहे, फक्त सिटिंग लेवल. म्हणजे एका सीटवर एकच? एका सीटवर एक. भीड नाही? नाही नाही, गर्दी नाही. आणि सॅनिटायझर मास्क वगैरे वापरूनच प्रवेश करायचा. आमच्या बसेसमध्ये सुद्धा सॅनिटायझरची वगैरे व्यवस्था झालेली आहे. आणि आपल्या चालकांना सुद्धा सांगा, वाहकांना सुद्धा सांगा, मास्क लावून राहा. हो, मास्क वगैरे सर्वांनी लावलेलं आहे. आम्ही तर नियमाचे पालन करत आहे. सर्वांना आग्रहाची विनंती आहे येणाऱ्या भाविकांनी सगळ्यांनी. किती बसेस सोडलेल्या आहे अशा महानगरपालिकेने? बसेस 100, 200, 500 असा काही आकडा? वेगळे करून आहेत. हां, एका जागून नाही आहेत. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, दोन तीन डेपोतून या ठिकाणी प्रवाशांसाठी बसेस सोडलेल्या आहे. एक खूप चांगलं महानगरपालिकेचं काम आहे. आपण बघू शकता या ठिकाणी बिलकुल सज्ज आहे सगळे ड्रायव्हर आणि स्टार बसचे चालक वाहक बिलकुल सज्ज आहे या ठिकाणून जाण्यासाठी. आता तुम्हाला थेट आम्ही आता दीक्षाभूमीच्या गेटवर जाऊन तिथलं तुम्हाला आम्ही दृश्य दाखवणार आहे. आता आपण चाललेलो आहोत दीक्षाभूमीच्या मेन गेटकडे. आपण बघू शकता या ज्या दोन्हीही लाईननी दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्टॉल वगैरे लागत असते. सफाई कामगार, महानगरपालिकेचे सफाई कामगार मात्र आपली ड्युटी बजावत आहे. सफाईच्याबद्दल आपले हे काम चालू आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल लागत होते, मात्र यावर्षी एकही स्टॉल इथं लागलेला नाही. या रोडनी मोठ्या प्रमाणात, म्हणजे लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. पांढऱ्या वस्त्रामध्ये सगळे उपासक या ठिकाणी दिसत होते. मात्र कोरोनामुळे यावर्षी कुठल्याही प्रकारची इथं गर्दी नाही आहे, बिलकुल शांतता आहे. ज्यांनी ज्यांनी दोन वॅक्सिन लावलेली आहे त्यांना गेटवरून प्रवेश देण्यात येत आहे. बिलकुल शांतता आहे. आणि बौद्ध उपासक उपासिका नियमाचं काटेकोर पालन करीत आहे. आपण यावरूनच बघू शकता की काटेकोर पालन या ठिकाणी होत आहे. आपण आता गेटकडे जाऊया आणि तिथून तुम्हाला मी थेट दीक्षाभूमीचं पूर्ण चित्र मी तुम्हाला दाखवणार आहोत. हे बघू शकता डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय आहे.
कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी आपलेच विद्यार्थी शिक्षण घेत राहतात। बघू शकता कॉलेज तुम्हाला मुद्दामून दाखवतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय हे मेन गेट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचं मेन गेट आहे। मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हेच कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि या ठिकाणी समता सैनिक दलाचे कमांडो जे आहे बिलकुल सज्ज आहे दीक्षाभूमीवर सुरक्षा देण्याकरता। काय सांगाल तुम्ही आजच्या या बंदोबस्ताबद्दल, बोला ना काय सांगाल, बिलकुल तुम्ही सज्ज आपल्या सुरक्षेसाठी। आजचा बंदोबस्त हा परिपूर्ण आम्ही सज्ज आहोत बंदोबस्तासाठी, सुरक्षा आणि सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। खूप शांतता आहे यावर्षी? हा खूप शांत। काय नियमाचं पालन होत आहे का? होत नक्कीच नियमाचं पालन या ठिकाणी होत आहे। आपण बघू शकता सुरक्षा आहे, आपले समता सैनिक दलचे जे कमांड आहे हे सुरक्षेसाठी सज्ज आहे, या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तगडा आहे। तर बघूया पुन्हा आपल्या दीक्षाभूमीच्या गेटवरून तुम्हाला मी थेट दाखवणार आहे, तर चला दीक्षाभूमीच्या गेटवर। ताई तुम्ही आले दीक्षाभूमीवरून? तुम्ही आले, मास्क नाही लावलं तुम्ही, आता लावता, तुम्ही पण नाही लावलं मास्क। कारण महानगरपालिकेने इथं सख्त नियम दिलेला का मास्क आणि कोविडचे जे नियम आहे ते पाळण्यासाठी, तुम्ही मास्क का बरं नाही लावलं? तुम्हाला काय भीती नाही वाटत कोरोनाचं? नाही लावलं होतं, फक्त तू बाहेर आल्यावर काढला आता। नाही पण बाहेर पण लोक राहतात ना ताई, कमीत कमी गरमीमुळे नाही पण कोरोनाची भीती नाही वाटत का तुम्हाला? दोन्ही डोस झाल्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही वाटत। नाही पण टेन्शन नाही, दोन दोन डोस घेणाऱ्याला पण कोरोना झाला आहे, झाला त्याच्यामुळं कसं आहे आपण थोडंसं सुरक्षित राहणं बरं वाटतं नाही का? चला ठीक आहे, कुठून आले? आम्ही उस्मानाबाद। अच्छा उस्मानाबादहून आले का? चला झालं ना तुमचं मंदिर आपलं विहारात गेले ना तुम्ही? चला ठीक आहे ठीक आहे। नक्कीच आपण बघू शकता काही लोक आले आहे, काही लोकांनी मास्क नाही लावला आहे, काही गरमी होत आहे म्हणतात, अनेक बहाणे लावतात, पण मास्क अवश्य लावा आणि नियमाचं पालनसुद्धा करा। सर आले तुम्ही दीक्षाभूमीवरून? हां तुम्ही मास्क नाही लावला ना पण? हां मास्क का नाही लावत? हां बघा मास्क गळ्याला राहते पण तोंडाला लावत नाही, असं एकंदरीत चित्र बघायस मिळते, मास्क लावा। आता मी तुम्हाला थेट दीक्षाभूमीच्या मेन गेटवर घेऊन आलेलो आहो। आपण बघू शकता पंचशिलाच्या ध्वजाने इथे दीक्षाभूमी बिलकुल नटलेली आहे, मात्र शांतता आहे। मागच्या वर्षी तर इथे हा गेटच बंद होता आणि लोकांना या परिसरामध्ये येण्याचीसुद्धा बंदी होती, यावर्षी बंदी नाही आहे, पण नियमात येऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता येतं। आपण बघू शकता हा मी तुम्हाला संपूर्ण परिसर दाखवतो की ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येने म्हणजे पाय ठेवायला जागा नाही राहत अशी परिस्थिती 14 ऑक्टोंबर आणि दसऱ्याच्या दिवशी राहते। आपण बघू शकता आता बिलकुल खाली आहे, पूर्ण परिसर खालीली आहे, लोकं या ठिकाणी फोटो सेशन करत आहे। आपण बघू शकता मास्क नाही लावून आहे लोकांनी, मास्क लावून भाऊ तुम्ही मास्क नाही लावलं ना, फोटो काढत आहे, मास्क लावून काढा ना फोटो। हा इकडे बघा, मास्क जरुरी आहे का नाही आहे? जरुरी आहे ना सर। मग तुम्ही लावलं का नाही? आता फोटो काढण्यासाठी काढला। अच्छा फोटो, चला चला ठीक आहे, फोटो काढायसाठी मास्क काढला, पण फोटो काढून झाल्याबरोबर तुम्ही लगेच लावायला पाहिजे होता पण लावलं नाही आहे। आता तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जाणार आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी काही म्हाताऱ्यासुद्धा आलेल्या आहे आणि बिलकुल शांतता आहे, बंदोबस्त आहे, होमगार्डचा इथे बंदोबस्त आहे, इथली जी जबाबदारी आहे होमगार्ड आहे, मास्क लावून आहे बिलकुल सगळ्यांनी मास्क लावलेला आहे। आपण बघू शकता आपण या ठिकाणी पोलिसांनीसुद्धा एक चांगला चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि तुम्हाला मी आतमध्ये थोडंसं दाखवू इच्छितो। दीक्षाभूमीच्या आतमध्ये जो भाग आहे, आता आपण दीक्षाभूमीच्या आतमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे मैदानातच आहे, या ठिकाणी खूप शांतता आहे, पोलिसांचा एक चांगला बंदोबस्त आहे आणि इथे पेंडाल वगैरे टाकलेला आहे, म्हणजे लोकांना इथे उणीचा मार झेलावा लागला नाही पाहिजे म्हणून इथं बंदोबस्त केलेला आहे। समता सैनिक दलांचे कार्यकर्ते आहे, बाकी तिकडे पण पेंडाल आहे आणि हे जे मैदान तुम्ही बघू शकता ना, या मैदानात एकही स्टॉल नाही आहे, म्हणजे या मैदानात दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे स्टॉल राहत होते पण यावर्षी एकही स्टॉल नाही। बघा खाली मैदान आहे पूर्ण, एकही स्टॉल नाही आहे। हे जो मंडप आपल्याला दिसत आहे हे उन्हापासून बचावासाठी बहुतेक हे पर राज्यातून लोक आलेले आहे। हा कुठून आले सर? कर्नाटक। अच्छा कर्नाटक से ये लोग आए हैं। सर
आपका स्वागत दीक्षाभूमि पर, कर्नाटक से आए हैं, मगर आप लोगों ने मास्क नहीं पहना, ये थोड़ा कमजोरी है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान बनाया है, कानून बनाया है, और कानून के हिसाब से हम लोग चलते हैं, तो आप लोगों ने मास्क नहीं पहना है इसलिए मैंने रोक दिया। सब लोग मास्क पहन के आइए और ये संदेश दिए कि पूरे लोग जो यहाँ पे दीक्षाभूमि पे आता है नियमों का पालन करें, मास्क पहने, सोशल डिस्टेंस। अभी आप बताइए सर, कर्नाटक से आए, आपका नाम बता के क्या बताएंगे आप? मेरा नाम प्रकाश मूल भारती है और मैं पीपल्स रिपब्लिकन पार्टी कर्नाटक राज्य का अध्यक्ष है। इधर 65 धम्मचक्र प्रवर्तन दिन में हम बाबा साहब दर्शन के लिए, हमारा दर्शन नहीं अभिवादन के लिए, बाबा साहब का कोई दर्शन नहीं होता, बाबा साहब भगवान नहीं है, अभिवादन के लिए आए हैं और यहाँ हम दर्शन करके अभिवादन करके धम्मचक्र प्रवर्तन अभिवादन करते, बाबा साहब दर्शन लेके अभिवादन करके हम जा रहे इधर दंतोली में कवाड़ी साहब का बड़ा भीमसेन का मेलावा है, वो मेलावे के लिए हम आए और जोगिंद्र कवाड़े का प्रोग्राम की अटेंड होने के लिए सब कर्नाटक से 500 लोग आए। कर्नाटक से कौन से जिले से आए? हम गुलबर्गा, अच्छा, और बेंगलोर, अच्छा, और चिकमंगलोर और हासन आए हैं। ऐसे क्या स्थिति है कर्नाटक में भोजन दलितों की? भोजन दलितों की स्थिति पूरा कर्नाटक में नहीं बोल रहा हूँ मैं, देश में जनशक्ति आंदोलन विद होना चाहिए। ये बहुत देश में बहुत अत्याचार और टोटली कोलैप्स करने का काम यहाँ की बीजेपी सरकार, मोदी सरकार या अमित शाह लोग कर रहे हैं। ये लोगों के लिए हम हमारे सभी टोटली भारत में जन आंदोलन और जनशक्ति एक आंदोलन होना चाहिए, करो या मरो या मार डालो, ऐसा मैं चाहता हूँ। मेरे को बहुत अम्बेडकरी मूवमेंट के लोग बटे हैं, गुट गुट में बटे हैं, इनके बारे में कुछ ये बटे हैं सो लोगों को एक जुड़े तो रहेंगे, नहीं तो एक नहीं जुड़ेगा तो मर जाएंगे, एक होना चाहिए, मेरा ये कहना है कर्नाटक। क्या कवाड़ी साहब ने इस संदर्भ में अभियान नहीं चलाना चाहिए क्या कि सारे लोग एक होकर चुनाव लड़े या समाज का काम करें? कवाड़े सर वो काम करेंगे और आज के बैठक में भी चर्चा होने वाली है। क्या आज के बैठक में क्या मुद्दा मानेंगे कि समाज एक जगह रहने के लिए? सर नेमे बोलते रहेंगे, सब एक हो जाओ, एक हो के हम आंदोलन करेंगे बोल के, और सर का आज 7 बजे प्रोग्राम में ये सब बैठक में वो सर बोलेंगे। ये देश में जन आंदोलन और युद्ध होना चाहिए, कैसा महात्मा गांधी ने किया था उसे किता भारी अंबेडकर मूवमेंट होना चाहिए बोल के मेरा कहना है। और आपको धन्यवाद। क्या नाम आपका? प्रकाश मूल भारती, प्रेसिडेंट ऑफ पीपल्स रिपब्लिकन पार्टी कर्नाटक राज्य। चलो आपको बधाई दीक्षा भूमि के इस मैदान पर आने के लिए। हमारे WH न्यूज़ के भी पूरे कर्नाटक वासियों को हम बधाई देना चाहते हैं, और सिर्फ हम बताना चाहेंगे कि नियमों का पालन करें।